ഏതെങ്കിലും പാർട്ടിയോ പ്രതിപക്ഷത്തിനോ മാത്രം അവകാശപ്പെട്ടതല്ല സ്പീക്കർ ഡെപ്യൂട്ടി സ്പീക്കർ സ്ഥാനമെന്ന് അവർ മുഴുവൻ സഭയ്ക്കും അവകാശപ്പെട്ടതാണെന്നും കേന്ദ്രമന്ത്രി പീയൂഷ് ഗോയൽ ഡൽഹിയിൽ മാധ്യമങ്ങളോട് സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. സ്പീക്കറെ ഏകകണ്ഠേന തിരഞ്ഞെടുക്കുന്നതായിരുന്നു നല്ല പാരമ്പര്യമെന്നും പീയൂഷ് ഗോയൽ കുറ്റപ്പെടുത്തി. सभा का उप अध्यक्ष उपाध्यक्ष कौन होगा वो पहले तय करें, फिर अध्यक्ष के लिए समर्थन मिलेगा। इस प्रकार की राजनीति को हम की निंदा करते हैं और मुझे लगता है कि अच्छी परंपरा ये रहती कि लोकसभा निर्विरोध एक सर्वसम्मति से अध्यक्ष चुनता तो लोकसभा की भी मर्यादा अच्छी रहती, सभी पक्ष का उसमें योगदान रहता और स्पीकर वैसे भी किसी सत्तारूढ़ पार्टी या विपक्ष का नहीं होता है, वो पूरे सदन का होता है। वैसे ही उपाध्यक्ष भी कोई पार्टी या दल का नहीं होता है, पूरे सदन का होता है और इससे उसमें सदन की सहमति हो ऐसे शर्तों के आधार पर कि किसी एक पर्टिकुलर व्यक्ति या पर्टिकुलर पक्ष का ही उपाध्यक्ष हो वो लोकसभा की कोई परंपरा में नहीं बैठते। धन्यवाद।